सर्वात लहान पिढी ही आता गुरुकुल प्रतिष्ठानमध्ये बासरीवादन शिकती आहे. वय 66, वय 68, वय 62, वय 63, 67. खरं तर मी नाव आणि वय सांगणार होतो, परंतु त्यांनीच सांगितलं की नक्की कोणाचं वय किती हे समजू नये, म्हणून नुसतीच वय सांगा आणि नुसतीच नावं घ्या. म्हणून सगळ्यांची नुसतंच नावं सांगितलीत आणि नुसतंच वय घेतलंय. यापैकी एकाला असं मी विचारलं होतं पुन्हा ते गुलदस्त्यात ठेवायचं म्हणून, म्हटलं तुम्ही या वयात बासरी शिकताय? ते म्हणाले हो हो, कॉलेजमध्ये ज्यावेळी शेट्टी वाजवायचं वय होतं तेव्हा घरची परिस्थिती अशी होती की बासरी हातात घेऊ शकत नव्हतो, कारण शिक्षण आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या सगळ्या घरातल्या दिसत होत्या. आणि आज सगळं छान आहे तर आयुष्यात आपल्या ज्या राहून गेलेल्या गोष्टी असतात त्यापैकी पुंकर तशी नाही तर किमान अशी तरी मारावी आणि स्वांत सुखाय बासरी हातात घ्यावी. तारुण्यात राहिलेल्या कृष्णलीला किमान अशा तरी पूर्ण करून घ्याव्या. या सर्वांचं जोरदार टाळ घेऊन आपण कौतुक करूया त्यांच्या उत्साहासाठी आणि इच्छाशक्तीसाठी.